अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. आपल्याला दर अमावस्येला, दर पौर्णिमेला दही भाताचा उपाय करायचा आहे. हा दही भाताचा उपाय आपण कशासाठी करतो? तर आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष असतील तर त्यासाठी आपण हा दही भाताचा जो काही उपाय आहे तो करत असतो. तुमच्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर पितृदोषासाठीही दही भाताचा उपाय केला जातो. तुमच्या घरात लहान मुलं असतील तर लहान मुलांना जर कोणाची नजर लागली तर ती लहान मुलं चिडचिडपणा करतात, हट्टीपणा करतात, कोणाचं ऐकत नाही, खात पीत नाही, सतत झोपून असतात, आजारी पडतात, या सर्व गोष्टींसाठी आपण दही भाताचा उपाय करत असतो. मोठ्या माणसांना नजर लागली तर मोठ्या माणसांचं डोकं दुखतं किंवा ते जे काही काम करतात त्या कामामध्ये त्यांना रस राहत नाही किंवा त्यांच्यामध्येही खूप हट्टीपणा, चिडचिडेपणा येत असतो. तुम्ही पहा की अमावस्या आणि पौर्णिमा जेव्हा जवळजवळ यायला लागते त्यावेळी आपल्या घरामध्ये सतत भांडणं होतात किंवा भांडणाचा जो जोर असतो तो जास्तीचा वाढला जातो आणि काहीही कारण नसतं, क्षुल्लक कारणावरून भांडणं जास्त वाढली जातात. का? तर यावेळी खूप नकारात्मकता आपल्या घरामध्ये येत असते आणि त्याचा प्रभाव हा पडत असतो. किंवा आपले पित्र जे आहेत त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळावी किंवा पित्र आपल्यावरती नाराज असतील तर त्यासाठी आपण दर अमावस्येला, पौर्णिमेला दही भाताचा उपाय करत असतो. तर हा जो दही भाताचा उपाय आहे हा प्रत्येक कारणासाठी वेगवेगळ्या पद्धतीने करायचा असतो. थोडंफार त्याच्यामध्ये बदल असतो, ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. कुठल्या गोष्टीसाठी कशाप्रकारे तुम्हाला दही भाताचा उपाय करायचा आहे ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आपण दही भात कशा पद्धतीने करायचा हे पाहूया. तुम्हाला काय करायचं आहे, एका पातेल्यामध्ये तुम्ही पाणी उकळायला ठेवा. तुम्हाला थोडंसं तांदूळ घ्यायचा आहे, थोडंसं म्हणजे तुमची मूठ भरेल एवढं तांदूळ तुम्हाला घ्यायचं आहे. हे तांदूळ तुम्हाला निवडून घ्यायचं आहे, म्हणजे या तांदळामध्ये कसल्याही प्रकारचा कचरा, खडे असं काहीही नसायला हवं. स्वच्छ तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ न धुता डायरेक्टली तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. म्हणजे निवडले की लगेचच त्या पाण्यामध्ये टाकून त्या तांदूळाचा भात तुम्हाला शिजवायचा आहे. त्याच्यामध्ये मीठ, तेल असं काहीही न टाकता ऐनी भात तुम्हाला शिजवायचा आहे. आणि जे दही आहे ते दही तुम्हाला थोडंसं आंबट घ्यायचं आहे. जरी तुमच्याकडे आंबट दही नसेल आणि तुम्ही आत्ता ताजं ताजं टाकलेलं दही असेल तरीही चालेल, दह्याच्या बाबतीत कोणताही नियम नाही आहे. भात जेव्हा तुमचा शिजून होईल तेव्हा तो थंड झाल्यानंतरच आपल्याला उपायासाठी वापरायचा आहे. तुम्हाला कितीही प्रखर पितृदोष असो तो दूर करण्यासाठी, आपल्याला पितरांच्या आत्म्याला सद्गती मिळण्यासाठी आणि पितरांना प्रसन्न करण्यासाठी, पितरांचा राग जाऊन आपल्याला त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी दही भाताचा उपाय करायचा आहे. पहिला उपाय म्हणजे जर तुम्हाला पितरांसाठी तुम्हाला नैवेद्य ठेवायचा असेल दही भाताचा तर तो तुम्ही कशा पद्धतीने ठेवाल? तुम्ही एखादी पत्रावळी घ्या किंवा एखादं द्रोण घ्या किंवा तुमच्या घरातील एखादं भांडं घ्या किंवा मग केळीचं पान घ्या. त्यावरती तुम्हाला भात घ्यायचा आहे आणि त्या भातावरती दही टाकून तुम्हाला तो भात चांगला मिक्स करून तुमच्या घराच्या आजूबाजूला, म्हणजे किंवा तुमच्या घरावरती, छतावरती किंवा गॅलरीमध्ये किंवा अशा ठिकाणी ठेवायचा आहे की जिथे पक्षी येऊन तो भात खाऊ शकतील, म्हणजे शक्यतो कावळे येऊन तो भात खाऊ शकतील अशा पद्धतीने. जर तुमच्या इथे पक्षी येतच नसतील तर मग अशा वेळी तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे मुंग्या निघत असतील त्या ठिकाणी तो भात ठेवला तरीही चालेल. कारण शेवटी त्याच्यामागे भावना एवढीच आहे की मुक्या प्राण्यांनी तो भात खावा आणि मुक्या प्राण्यांनी खाल्ला म्हणजेच पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो, त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळते. आणि असंही तुमच्याकडे जर काहीच नसेल, मुंग्याही नसतील, पक्षीही येत नसेल तर तुमच्या शेजारी कुठे गायी असेल तर गायीला चारला तरीही तो पितरांसाठीच आपण समर्पित केलेला असतो आणि तो गायीला चारला तरी तो पितरांपर्यंत जातो असं म्हटलं जातं. दुसरी गोष्ट, काही लोक काय करतात की जेवण करायला बसतात आणि सर्व ताट वाढून घेतात आणि मग पितरांच्या नावाने एक खाली जमिनीवरती म्हणा किंवा एखाद्या द्रोणमध्ये, भांड्यामध्ये पितरांच्या नावाने तो भात, दही भात काढून ठेवतात आणि मग जेवण झाल्यानंतर तो पक्ष्यांना, गाईला चारतात. मग असं तुम्ही ज्यावेळी करताना त्यावेळी काय करायचं, तुम्ही जेवण करताना सर्व वाढून घ्या पण तुमच्या शेजारी एखादं द्रोण घ्या, केळीचं पान घ्या किंवा एखादा पेपर घ्या, एखादं भांडं घ्या आणि मग तुम्ही सर्वात आधी काय करा, पितरांसाठी नैवेद्य काढून ठेवा आणि तुमचं जेवण झाल्यानंतर तुम्ही तो गाईला चारा किंवा कावळ्यांसाठी ठेवा किंवा जिथे कुठे पक्षी येतात, मुंग्या असतील अशा ठिकाणी ठेवा. हा झाला पितरांना तुम्हाला नैवेद्य दाखवण्याचा उपाय. दुसरी पद्धत म्हणजे अशी की तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये जी गौरी असते ती गौरी तुम्हाला घ्यायची आहे आणि ती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे. ती गौरी पेटल्यानंतर त्याचा विस्तव तयार होतो तेव्हा तुम्हाला त्याच्यावरती एक छोटासा गुळाचा खडा ठेवायचा आहे, थोडंसं तूप ओतायचं आहे,
त्याच्यावरती तुम्ही जो दही भाताचा दही भात जो पित्रांसाठी केलेला आहे तो दही भातही त्यावरती तुम्हाला थोडासा टाकायचा आहे. आणि ज्या शेवया असतात त्याचे 4-5 तुकडे त्याच्यावरती टाकायचे आहेत. मग काय होतं, आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच्या कडेने पाणी फिरवायचं आहे. ही गोवरी प्रज्वलित झाल्यामुळे किंवा त्याच्या विस्तवामवरती आपण या सर्व वस्तू टाकल्यामुळे काय होतं की त्यातून जो धूर निघतो, त्यातून जो त्या पदार्थांचा सुवास निघतो, तोही आपल्या पित्रांपर्यंत पोहोचतो आणि पितर प्रसन्न होतात. पित्रांना नैवेद्य दाखवण्यासाठी अमावस्येच्या दिवशी तुम्ही ह्या दोन पद्धतीने हा उपाय पित्रांसाठी करू शकता. याने पित्र प्रसन्नही होतील आणि आशीर्वादही देतील. दुसरा उपाय असा आहे, जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर अशा वेळी तुम्हाला कशाप्रकारे दही भाताचा उपाय करायचा आहे. वास्तुदोषासाठी तुम्हाला एका प्लेटमध्ये एखाद्या पुठ्ठ्यावरती किंवा एखाद्या पेपरवरती भात घ्यायचा आहे, त्यावरती दही टाकायचं आहे आणि हा दही भात चांगला मिक्स करायचा आहे. तुमच्या घराच्या मेन दरवाजापासून तर पूर्ण घराला राऊंड बसेल अशा प्रकारे तो दही भात तुम्हाला स्प्रेड करून सर्व घराच्या भोवती टाकायचा आहे. समजा तुमच्या घराच्या भोवती फिरता येत नसेल तर मग तुम्ही घराच्या चारही कोपऱ्यांना तो भात टाकायचा आहे. तो दही भात तुमच्या पूर्ण घराच्या कडेने पडेल अशा पद्धतीने टाकू शकता. अमावस्येच्या दिवशी पूर्ण दिवसभरात कधीही हा उपाय तुम्ही करू शकता. पण जर सर्वात बेस्ट त्याचा जो टायमिंग जर मी तुम्हाला सांगायला गेले तर संध्याकाळी आपल्या दिवे लागण्याचा जो टायमिंग असतो त्यावेळी तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम. आणि जेव्हा तुम्ही हा उपाय करून याल तेव्हा आल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला हातपाय धुवायचे आहेत, देवासमोर बसायचं आहे, देवाला नमस्कार करायचा आहे आणि देवाला सांगायचं आहे की आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा, साडेसाती, नजरबाधा, ज्या काही वाईट गोष्टी, नकारात्मक शक्ती आहे ते निघून जाऊ दे आणि त्यासाठी मी हा उपाय केलेला आहे. ह्यात कसल्याही प्रकारचा करणी बाधा वगैरे असं काहीही नाही आहे, त्यामुळे घाबरून जाऊ नका. आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली ही एक सेवा, हा एक उपाय आहे. तुमचे जे पूर्वज असतील त्यांनाही तुम्ही विचारू शकता, त्यांच्या काळापासून चालत आलेला हा उपाय आहे घरातील वास्तुदोष घालवण्यासाठी. तुम्ही अजूनही तुमच्या आजीला विचारू शकता, तुमच्या आजीही तुम्हाला सांगेल की त्यांच्या आधीचे पूर्वजही ह्याच गोष्टी करून घरातील नकारात्मकता, वास्तुदोष घालवत होते. तर हा उपाय तुम्हीही नक्की करा. आपण दोन उपाय पाहिले, एक म्हणजे पितृदोष दूर करण्यासाठी, पित्रांच्या आत्म्याला सद्गती मिळावी यासाठी, त्याच पद्धतीने वास्तुदोष जाण्यासाठी, असे आपण दोन उपाय पाहिलेले आहेत. तिसरा उपाय असा आहे, तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतात, त्यांना जर नजर लागलेली असेल तर ते हट्टीपणा, चिडचिडेपणा करतात, खात नाहीत, कोणाचं ऐकत नाहीत किंवा सतत आजारी पडतात. आणि मग मोठ्या व्यक्ती असेल, त्यांनाही नजर लागलेली असेल तर तेही हट्टीपणा, चिडचिडेपणा करतात, डोकं दुखत असतं, त्यांचं कुठल्याच कामात लक्ष लागत नाही किंवा त्यांच्या कुठल्याच कामामध्ये या गोष्टीमुळे यश येत नाही. तर अशा सर्व लहान मोठ्या दोन्ही पण व्यक्तींना जर असं काही नजर, साडेसाती, इडापिडा असेल तर ते दूर करण्यासाठी आपल्याला दही भाताचा उतारा करायचा आहे. तुम्हाला प्रॉपर आपण सांगितलेल्या पद्धतीने भात शिजवायचा आहे. तो थंड झाल्यानंतर तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्या, त्यावरती दही टाका आणि ते मिक्स करा. ज्या कोणत्या व्यक्तीला हा त्रास असेल, मग ते लहान असेल, मोठे असेल, त्या व्यक्तीला तुम्हाला आपल्या मेन दरवाजाच्या उंबरठ्यावरती बसवायचा आहे. कारण आपण ज्यावेळी उतारा करत असतो त्यावेळी मेन दरवाजाच्या उंबरठ्यावरती बसूनच आपल्याला उतारा करायचा असतो. त्यानंतर उंबरठ्यावर बसवून त्या व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा तुम्हाला हा भात उलट्या दिशेने फिरवायचा आहे. आपण कुठलाही पूजा करत असेल किंवा ओवाळत असेल तेव्हा उलट्या साईडने, म्हणजे सरळ साईडने ओवाळत असतो, पण हा उतारा करायचा आहे. त्यामुळे डोक्यापासून पायापर्यंत उलट्या साईडने 7 वेळा तुम्हाला तो उतारा उतरवून घ्यायचा आहे. आणि हा उतारा जो की आपण हा जो काही दही भात उतारासाठी केलेला आहे हा कुठेही तुम्हाला खायला द्यायचा नाही आहे. कसं तर आपण बघा, पित्रांसाठी किंवा पितृदोषासाठी आपण काय करतो, आपल्याच ताटामध्ये तो भात वाढून घेतो आणि पित्रांसाठी सेपरेट नैवेद्य काढून ठेवतो आणि राहिलेला भात आपण खातो. पण तो भात आपण थोडासा मीठ टाकून खाऊ शकतो, तडका देऊन खाऊ शकतो, जसं की पितृपक्षामध्ये केलेलं जेवणही आपण ग्रहण करू शकतो. पण हा जो उतारासाठी केलेला आहे हा नकारात्मक गोष्टी घालवण्यासाठी, साडेसाती, नजरबाधा, करणी, इडापिडा या गोष्टी घालवण्यासाठी आपण करत असतो. त्यामुळे तो कोणालाही खायला द्यायचा नाही आहे. तर हा भात तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला अशा ठिकाणी ठेवायचा आहे की जिथे कोणी जात नसेल, जिथे कुणाचा त्या दही भातावरती पाय पडणार नाही अशा पद्धतीने ठेवायचा. आणि तिथे ठेवल्यानंतर जे जीवजंतू असतात, प्राणी पक्षी असतात, त्यांना चालतो, त्यांनी खाल्ला तर चालतो, ते खाऊ शकतील अशा ठिकाणी ठेवा. आणि कुठेही त्याच्यावरती आपला पाय पडणार नाही अशा पद्धतीने ठेवायचं. हा उतारा टाकायला जाताना आणि टाकून येताना कोणाशी बोलायचं नाही आहे, मागे वळून पाहायचं नाही आहे. आलं की पहिल्यांदा हातपाय धुवायचे आहेत आणि देवाला नमस्कार करून तुमची जी काही प्रार्थना आहे ती करायची आहे.
चौथा उपाय असा आहे की जर तुमच्या घरामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा येण्याच्या आधी खूप नकारात्मकता येत असेल आणि या नकारात्मकतेमुळे आपल्या घरातील सदस्यांमध्ये सतत काही ना काही कुरबुर असेल, अगदी क्षुल्लक कारण असेल पण खूप भांडणं वाढत असतील, खूप नकारात्मकता साचत असेल, त्या कारणांसाठी जर तुम्हाला दही भाताचा उतारा करायचा असेल तर तुम्ही काय करा, एखाद्या अशा प्लेटमध्ये दही भात घ्या की जी तुम्ही वापरत नसेल, किंवा पेपरमध्ये पुठ्ठ्यावरती दही भात घ्यायचा आहे आणि हा तुम्हाला तुमच्या बाथरूममध्ये खिडकीमध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायचा आहे की तो खाली पडणार नाही, किंवा मग ज्या ठिकाणी तुम्ही कपडे धुता, भांडी घासता, त्याचं जे पाणी जाण्याचं ठिकाण असतं त्या ठिकाणीही तुम्ही रात्रभर ठेवू शकता. जर तुम्ही बाथरूममध्ये पाणी जाण्याच्या ठिकाणावरती भात ठेवला तरी चालेल, पण त्या बाथरूममध्ये मग रात्रभर कोणाला जाऊ द्यायचं नाही आहे. अशा पद्धतीने तो रात्रभर तुम्हाला तसाच ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या तो भात घ्यायचा आणि अशा ठिकाणी जायचं की जिथे त्या भातावरती कोणाचा पाय पडणार नाही आहे, कोणी त्या ठिकाणी जाणारही नाही आहे तो भात पाहण्यासाठी, अशा ठिकाणी ठेवायचा. जाताना कोणाशी बोलायचं नाही, येताना कोणाशी बोलायचं नाही. आलं की लगेचच तुम्हाला अंघोळ करायचे आहे, किंवा जर तुम्ही अंघोळ करूनच मग भात ठेवायला गेला तर मग आलं की तुम्हाला हातपाय तरी स्वच्छ धुवायचे आहेत. या अशा नकारात्मक गोष्टींसाठी किंवा उतारांसाठी आपण जे उपाय करतो ना, शक्यतो घरी आल्यानंतर अंघोळ करा. अंघोळीच्या आधी तुम्ही हा उपाय करा, किंवा मग आल्यावरती हातपाय धुवायला तरी विसरू नका, आणि हातपाय धुतल्यानंतरच मग तुम्ही तुमच्या इतर कामांसाठी लागायचा आहे. हा दही भाताचा उपाय जर तुम्ही पितरांसाठी करत असाल, पितृ प्रसन्न होण्यासाठी, पितृ संतुष्ट राहण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी, तुमच्यावरती पितृ नाराज असतील किंवा आपल्या पितरांना सद्गती मिळावी, पितरांची आपल्याकडून सेवा घडावी यासाठी तुम्ही हा उपाय करत असाल, पितरांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी तुम्ही हा उपाय करत असाल. कारण कसं असतं ना, पितृ जर प्रसन्न असतील, त्यांचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असतील तर आपल्या कुठल्याच कामामध्ये विलंब होत नाही, पण जर पितरच प्रसन्न नसतील तर आपल्या प्रत्येक कामामध्ये विलंब होतो. लग्न, संतती, नोकरी, व्यवसाय, आर्थिक अडचणी किंवा खूप सांसारिक अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागतं, हे फक्त आणि फक्त पितृदोषामुळे होत असतं. जसं देवाच्या कोपण्याला महत्त्व आहे ना, तसंच पितरांच्या कोपण्यालाही तितकंच महत्त्व आहे. कारण देव कोपल्यानंतरही आपल्याला तो तेवढाच त्रास होत असतो आणि पितृ कोपल्यानंतरही तेवढाच त्रास होत असतो. त्यामुळे बरेच जण जसं देवांची सेवा करतात तसं पितरांना संतुष्ट ठेवण्यासाठी हे उपाय आपण अमावस्या पौर्णिमेला करत असतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा आपण दही भात पितरांना संतुष्ट करण्यासाठी पत्र्यावरती म्हणा, छतावरती म्हणा, गॅलरीत म्हणा किंवा भिंतींवरती म्हणा ठेवत असतो, ज्या ठिकाणी आपण भात आणि दही ठेवतो त्या ठिकाणी जर ते पक्षी येऊन गेले, एखादा पक्षी कुठलाही असो, मग तो कावळा असो, चिमणी असो, मुंग्या असो, त्या तो पक्षी जर आपल्या त्या ठिकाणी आपण ठेवलेल्या ठिकाणी आला आणि त्यातील थोडासा जरी भात खाल्ला तर असं समजायचं की आपल्या घराला पितृदोष आहे आणि म्हणूनच ते आलेले आहेत आणि ते भात खाऊन संतुष्ट होऊन आशीर्वाद देऊन गेलेले आहेत. पण जर तुम्ही एखाद्या ठिकाणी भात ठेवलेला आहे पितरांसाठी आणि एखादा पण पक्षी आला नाही, सकाळपासून तो भात तसाच पडून आहे पण एकही पक्षी, एकही मुंगी, एकही जीवजंतू आला नाही आणि तो भात त्यांनी खाल्लासुद्धा नसेल, तर तुमच्या घराला पितृदोष नाही. हा अनुभव तुम्ही स्वतः घेऊन पहा. बऱ्याचदा असं होतं की बरेच जण अशी कमेंट करतात की ताई आम्ही भात तर ठेवला पण एकही पक्षी आला नाही, एकही जीवजंतू आला नाही. कारण तुमच्या घराला पितृदोष नसेल तर एकही पक्षी येणारही नाही आणि तो भात खाणारही नाही. पण जर तुमच्या घराला प्रखर पितृदोष असेल तर तुम्ही ठेवलेला भात थोडा का होईना ते पक्षी खाणार, याचे अनुभव तुम्ही स्वतः घ्या आणि तुम्ही ठरवा की तुमच्या घराला खरंच पितृदोष आहे की पितृदोष नाही. जर तुमच्याकडून पितरांची व्यवस्थित सेवा घडत असेल तर तुमच्या घराला पितृदोष लागूच शकत नाही. तुम्हाला कधीकधी असा अनुभव आला असेल की तुम्ही दही भात ठेवलेला आहे, आजूबाजूला पक्षीही आहेत, प्राणी आहेत, पण तरीसुद्धा त्यांनी स्पर्श केला नाही, याचा अर्थ तुम्हाला पितृदोष नाही. मग अशावेळी तुम्ही हा उपाय नाही केला तरीही चालेल, पण जर तुमची इच्छा असेल तर ॲटलिस्ट दर अमावस्येला पितरांचं स्मरण म्हणून, पितरांची सेवा म्हणून तुम्ही दही भाताचा हा जो उपाय आहे हा तुम्ही पितरांच्या आपल्या घरामध्ये जे फोटो असतात त्या फोटोसमोर ठेवू शकता आणि नंतर हा भात तुम्ही गाईला, कुत्र्याला किंवा कावळ्याला खायला देऊ शकता. कारण आपल्याला पितृदोष नाही आहे, पण पितरांचं स्मरण म्हणून, सेवा म्हणून आपण फक्त आपणहून हा उपाय करायचा आहे. पण जेव्हा पितृदोष असतो तेव्हा आपण तो सेपरेट भात ठेवून देतो जेणेकरून ते पक्षी, प्राणी, मुख्य जीव येऊन खाऊन जातील आणि आपल्याला आशीर्वाद देतील. जर तुम्हाला खरंच पितृदोष असेल तर ॲटलिस्ट 11 अमावस्या जसं सांगितलं आहे तसा उपाय पूर्णपणे करा, तुमचा पितृदोष नक्कीच कमी होईल. आणि शक्य असेल तर लाईफटाईम जरी तुम्ही दर अमावस्येला, दर पौर्णिमेला हा उपाय केला तर ते तुमच्याच घरासाठी, तुमच्यासाठी चांगलं आहे. जर इडापिडा, करणी, साडेसाती या गोष्टींसाठी आपण जो उपाय केलेला आहे
हा तुम्हाला एका अमावस्येला उपाय करायचा आहे. जर एका अमावस्येमध्ये तुम्हाला फरक जाणवला तर परत हा उपाय करण्याची गरज नाही. पण एका अमावस्या झाल्यानंतरही तुम्हाला जर फरक जाणवला नाही तर सलग 11 अमावस्येला तुम्हाला हा उपाय करायचा आहे. समजा तुमच्या 4 अमावस्या झाल्या आणि तुम्हाला फरक पडला पण तरीसुद्धा मध्ये थांबायचं नाही आहे. सलग 11 अमावस्या तुम्हाला करायच्या आहेत. जर एका अमावस्येत फरक पडला तर नाही केलं तरी चालेल, पण नाहीच पडला तर सलग 11 अमावस्या तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जो उपाय आपण वास्तुदोष जाण्यासाठी केलेला होता, बाथरूमच्या खिडकीवर म्हणा किंवा सांडपाणी जातं त्या ठिकाणी भात ठेवण्याचा, तो उपायही तुम्हाला सलग 11 अमावस्या करायचा आहे. किंवा तुम्हाला जोपर्यंत चांगला फरक पडत नाही तोपर्यंत हा उपाय करत राहा. तर आपला पितृदोष, वास्तुदोष, नजर, साडेसाती, करणी, इडापिडा, घरातील वादविवाद किंवा आपली प्रत्येक कामामध्ये जी विलंबता होत आहे ते सर्व थांबवण्यासाठी दर अमावस्येला, दर पौर्णिमेला पितरांची ही सेवा करा, दहीभाताचा हा उपाय करा. तुम्हाला नक्कीच त्याचे अनुभव येतील आणि तुम्हाला अनुभवही येतील आणि तुम्ही कमेंट्समधून मला कळवालही की ताई मी हा हा उपाय केला, माझ्या या या गोष्टीवरती मला खरंच खूप छान अनुभव आलेले आहेत. कुठेतरी ज्योतिषांकडे जा, ब्राह्मणाकडे जा, तिथे जाऊन पितृदोषाच्या शांती करा. नाशिकला जाऊन तिथे एवढे पैसे खर्च करायचे पण तरीसुद्धा काही लोकांना फरक पडत नाही. हे तर आपल्या पूर्वजांपासून चालत आलेले उपाय आहेत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसलाही खर्च न करता घरच्या घरी तुम्ही हे उपाय करू शकता. हे उपाय करा, श्रद्धेने केले तर याचा अनुभव तुम्हाला येईल. मग तुम्हाला ज्योतिषी, ब्राह्मण, शांत्या अशा सर्व गोष्टी करण्याचीही गरज नाही आहे. तर आपल्या पितरांसाठी दर अमावस्येला, दर पौर्णिमेला ही सेवा करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल.